पल रानी तुम है प्यारी प्यारी, तू मेरा चांद भी और जान भी मेरी, सारी लाइफ माझी मी तुझाच साठी, हा तुला मेरा मविलगा, अस प्रेमात बस वन पाट्यावर हळदी ने सजविलगा, थाटा माटात मिरवन तुला मी माझी बायको बनविनगा, थाटा माटात मिरवन तुला मी माझी बायको बनविनगा, थाटा माटात मिरवन तुला मी माझी बायको बनविनगा, थाटा माटात मिरवन तुला मी माझी बायको बनविनगा। जय महाराष्ट्र पब्लिक। एकदम असं म्हणली की आडू का सांग पटकेन असं बघ, मला ह्या ब्लॉगमध्ये सांगेल की मी अरेंज मॅरेज कसं इमॅजिन केलं होतं आणि अरेंज मॅरेज कसं झालं। तर जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आता ऑब्व्हियसली तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला आहे, तुम्हाला समजलेलं आहे। तर आत्ता आपण त्या शूटच्या आधीपासून मी हा ब्लॉग चालू करतोय। इकडे ह्या आमच्या पूनम मॅडम आहेत, ज्यांनी आपल्या चकुलीचा मम्मीचा मेकअप कसला कडक केला होता, आणि इथे फर्स्ट टाइम आमच्या ब्लॉगमध्ये आमची होणारी बायको ब्लॉगमध्ये बरोबर हसली। इतकं वेळ तर बोलत पण नव्हती, काहीच करत नव्हती, आता बरोबर हसली। बापरे, गाईज ती माझ्या बरोबर अपोजिट आहे। तर मला ह्या ब्लॉगमध्ये काय सांगायचं, ह्या ब्लॉगमध्ये मला एक गोष्ट सांगायची म्हणजे की असं की अरेंज मॅरेजची जी प्रोसेस होती आमची, किंवा जी असती जी मला वाटली होती, त्याच्यापेक्षा पूर्ण डिफरंट आहे हे सगळं। म्हणजे आमचं कसं ठरलं काय ते मी तुम्हाला सांगतो, की मला कसं वाटलं होतं होईल आणि काय झालं, म्हणजे याच्याकडे बघून नाही म्हणत की काय वाटलं होतं आणि काय झालं म्हणले ते। बट एक प्रोसेस मला अशी वाटली होती की असं असं असतं अरेंज मॅरेज आणि मग असं असं होईल, आणि माझ्या एक्सपेक्टेशनला सोडून कसं झालं सगळं मला हे सांगायचं तुम्हाला। द लुक रेडी होईल मग आम्ही तिकडे जाऊन शूट करू, आणि मे बी तुम्ही फोटोज आधी बघितले असतील काय नसतील मला माहिती नाही, बट बघत राहा ब्लॉग, आणि हिला मी बोलायला लावून राहिचं ब्लॉगमध्ये, फार कमी बोलते। तर आता निघणार आहे, थोडंसं लुक मे बी तुम्ही पहिल्या याच्यामध्ये बघितलेलाच आहे, पण तो लुक असा आता क्रिएट करतो आहे। हे बघा, आता हिचं पण चालू आहे हेअरस्टाईल। मेन म्हणजे मोहित पण येतोय, आणि मोहितच्या चॅनलवर पण तो ब्लॉग येणार आहे पुढच्या एक दोन दिवसात। हा ब्लॉग येईल, त्यांनी त्याच्या ब्लॉगमध्ये खूप भारी प्रश्न घेतलाय गाईज, तर तुम्ही एक दोन दिवसात त्या चॅनलला बघाल। मी चॅनलची लिंक टाकतो, तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला नक्की। जय महाराष्ट्र पब्लिक। बोल जमतय जमतय। जय महाराष्ट्र पब्लिक। बंद नव करू। तर गाईज, ती काय स्वतःचं तोंड दाखवत नाही, तुम्ही बघू शकता मला, माझ्या नशिबात सगळे माझ्या घरात सगळे असेच लोक आहेत ज्यांना व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे। तर गाईज, मी तिथं पोचल्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे अरेंज मॅरेजबद्दल मला कसं वाटत होतं आणि खरं आमचं अरेंज मॅरेज कसं झालं किंवा काय झालं हे तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही ब्लॉग बघत राहा, चला। अवघड माझं आहे गाईज, माझं अवघड आहे, कारण नेहा माझ्याशी कसं पण बोलती, अगदी कसं पण। आता मोहितने बघितलं ना कसं बोलली भावा मला, माहिती का तिने तुला, हो का, नाव खराब करायचं। अच्छा अच्छा अच्छा, मला माहिती आहे आता ती कसं बोलली मला, काहीच एकदम असं म्हणली की आडू का सांग पटकेन असं बघ, खरंच असं बोलली, खरंच असं बोलली। तर गाईज, आता पहिला फोटोशूट वगैरे आम्ही करून घेतो। आज माझ्यासोबत ही नवीन टीम आहे, पवन शिंदे अँड टीम। तर हे सगळं हा सीन, हे फोटोज वगैरे सगळं करणार आहेत। लागलं का कष्टाचा फळ व्हायलाच पाहिजे, हा ना, कष्टाचा फळ झालंच पाहिजे काहीच एका रिव्हिलिंग वाल्या शॉर्ट साठी इच्छा एवढ्या माझ्या भावाला लागले का। नाही तुझा फोटो नाही काढते मी, असं तोंड कशाला करते। हां काय, हां चल थांब, घे घे चांगलं आहे ते, घे घे, चल त्या येत नाही घेऊ पडत नाही पडत। तर थांब रे बाबा, काळे दिसू ना आम्ही।
तर गाइज ऑलमोस्ट आता फोटोशूट व्हिडिओ वगैरे सगळं संपत आलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगेन की मी अरेंज मॅरेज कसं इमॅजिन केलं होतं आणि अरेंज मॅरेज कसं झालं. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आमचं हे जेव्हा फर्स्ट बघितलं त्यानंतर एक सगळा वेळ झाला वगैरे ठीक आहे, बट मला काय वाटलं होतं की अरेंज मॅरेजमध्ये कसं असतं का की आवडलं मग आता होतं सगळं मग आमचं पण लगेच होऊन जाईल, पण मला हे नव्हतं माहिती की अरेंज मॅरेजमध्ये पण मुलीला पटवावं लागतं. तर हा जो बॉन्ड किंवा हा जो काय झालेला आहे ना हे पण मला एफर्ट्स घ्यावे लागले तेव्हा झाले, नाही तर मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की तुम्हाला पण असं वाटत असेल की अरेंज मॅरेजमध्ये एकमेकांना आवडलं आणि झालं म्हणजे लगेच सगळं होऊन जाईल असं काय नाही होत. इकडे पण एफर्ट घ्यावे लागतात लक्षात ठेवा. तू नाही बोलणार ना काय माझ्या नशिबातच सगळे असे लोक की जे ब्लॉगमध्ये माझ्या काहीच बोलत नाहीत नुसती मलाच बोलायला लावत होता, पण ठीक आहे. हा मग काय का नको घेऊ बघ काय बघ इथं कष्ट इथं नीट आमच्या ब्लॉग साठी इथे एवढे एफर्ट चालू आहेत आणि हे बघ इथं काय लावले हा दोन शब्द काय करणार म्हणजे छान प्रकारे एंड करणार आहे मी तुला प्रश्न विचारणार आहे मी काय तर गाईज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि माझी होणारी बायको तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझी इच्छा आहे की नेहाने काहीतरी बोलावं. अरे नाव वगैरे तर सांगितलंच नाही मी ब्लॉगमध्ये आयुष्यभर. गाईज एक मिनटं इंट्रोडक्शन करून देतो तुम्हाला मी इंट्रोडक्शन करून देतो. सो दिस इज माय होणारी बायको नेहा कदम. हे प्रॉपर पुण्याचेच आहेत नाही ॲक्च्युअल मूळचे कोल्हापूरचे आहेत आणि राहायला पहिल्यापासून पुण्यातच आहेत. बाकी सगळ्यानंतर आपण पुढच्या व्लॉग्समध्ये बघू तुम्हाला काय प्रश्न पडले तर ते आपण घेऊ. पण माझी अशी इच्छा आहे की हिच्यासाठी मी थांबवलेलं की ही जेव्हा म्हणेल तेव्हा मी हिला व्लॉगमध्ये घेणार. तर आता हिने आज व्लॉगमध्ये काहीतरी बोलावं छान काहीतरी बोल. काय बोलू छान आता काही पण बोल सबस्क्रायबरसाठी. बापरे बापरे बापरे. ठीक आहे तर शूट वगैरे कसं सगळं चांगलं झालं. तुम्हाला फोटोज कसे वाटले आणि पहिलं जे मी या व्हिडिओच्या सर्वात स्टार्टला जे टाकले तो वाला पार्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काय इन्फॉर्मेशन सगळीला दिलेली आहे. बाकी तुम्हाला काय प्रश्न पडले तर आपण बघू पुढे. आता लेट झाला तिला घरी जायचं. चल आता नेहा पण गेलेली आहे आणि सगळं झालं आहे. तर फर्स्ट व्लॉग होता हा माझा तियासोबत. तर मला खरंच खूप म्हणजे खूप खुशी होत होती. मला खूप भारी वाटत होतं की माझ्या बायकोसोबतचा हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि ती फायनली रेडी झाली हे सगळं करायला. आणि हा आज तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तिच्या रिलेटेड किंवा अजून कशा रिलेटेड तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्या ह्याच्यावर एक चांगला व्हिडिओ नक्की बनवेल. आणि नेक्स्ट थिंग आता ह्याच्या पुढे आमच्या जे काय सगळं गोष्टी होतील जे काय होईल तुम्हाला व्लॉग्समध्ये बघायला मिळेल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी बघतोय की लोक व्लॉग्स खूप बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहे. सो सबस्क्राईब करून मला मोटिवेट करत राहा की मी अजून चांगले चांगले व्लॉग्स बनवेल आणि याच्यापेक्षा इंटरेस्टिंग काहीतरी व्लॉग बनवेल. सो होपफुली तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात आहेत आणि नाही जरी आवडले ना तरी मला सांगा काय नाही आवडत ते मी इम्प्रूव्ह करेल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच असंच सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा. थँक्यू.